झी 24 तास एक पाऊल पुढे। दिल्लीत झालेला गँग रेप विरोधातला आक्रोश कमी होताना दिसत नाही। आजही दिल्लीकर मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। लाखो दिल्लीकरांनी आज इंडिया गेट आणि राष्ट्रपतींचं निवासस्थान असलेल्या रायसिना हिल्स परिसरात निदर्शनं करायला सुरुवात केली आहे। महिलांवर होणारे अत्याचार विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला आणि आपण आता पाहतो आहोत ही दृश्य। यांच्यावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत। हा जमाव पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मात्र दिल्लीमध्ये घडलेला गँगरेप सारखा प्रकार इतका निंदाजनक आहे का संतापजनक आहे की हा संताप काही केल्या शमत नाही आहे। आणि हाच संताप हाच आक्रोश आज दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून दिल्लीकरांचा हा उद्रेक रोजच कोणत्या ना कोणत्या आंदोलनाच्या रूपानं समोर येतोय। त्याचबरोबर देशातही अनेक ठिकाणी या गँगरेप विरोधात तसंच महिलांवरच्या वाढत्या अत्याचारांविरोधात आंदोलनं होताना दिसत आहेत। दिल्लीमध्ये इंडिया गेट आणि रायसिना हिल्स परिसरातली ही दृश्य आहेत। रायसिना हिल्स परिसरामध्ये जमलेल्या या सगळ्या तमाम आंदोलकांवर पाण्याचे फवारे सोडून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र काही केल्या हा संताप मात्र शमत नाहीये। हा संताप थांबवता येत नाहीये, कमी करता येत नाहीये। कारण घटना तितकी निंदनीय घडलेली आहे। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध या ठिकाणी केला जातो आहे। झी 24 तास नवा उपक्रम हाती घेतलेला आहे। निर्भीड व्हा आणि तुमचं मत मांडा या अन्यायाविरोधात, या अत्याचाराविरोधात तुमचा आवाज उठवा। आणि यासाठी आज संध्याकाळी बँडस्टँड, मुंबईतील बँडस्टँड तसंच जुहू चौपाटीवर सुद्धा तुम्ही येऊन तुमचं मत मांडू शकता झी 24 तासच्या या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून। दरम्यान दिल्लीमध्ये इथं उग्ररूप धारण केलंय। काही गाड्यांची तोडफोड झाल्याचं दिसून येत आहे या आंदोलनादरम्यान। पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड झालेली आहे आंदोलकांकडून। आम्हाला न्याय हवा, नराधमांना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी या आंदोलकांकडून केली जाते। इंडिया गेट तसंच रायसिना हिल्सवर हा जनसमुदाय जमलेला आहे आणि हा जनसमुदाय अतिशय उग्र होताना दिसतो आहे। तीव्रपणे आपला निषेध व्यक्त करतोय। पोलिसांच्या गाड्यांवर काही प्रमाणात दगडफेकही झालेली आहे। आंदोलकांना लाठीचार्जलाही सामोरं जावं लागलेलं आहे। मात्र तरीही मिळत आहे। काल देखील राष्ट्रपती भवनाबाहेर महिला आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जमून आपला निषेध व्यक्त केला होता। दिल्लीतल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा केंद्रीय गृह सचिवांकडून काल रात्री घेण्यातही आला। मात्र या आढाव्यांचा, या सुरक्षा व्यवस्थेच्या देखावा आहे हे काही दिवसांपूर्वी स्पष्ट दिसून आलं होतं। अन्यत्र त्या कशा सुरक्षित असतील असा प्रश्न निर्माण झालाय। आपण पाहतो आहोत या ठिकाणी काही आंदोलक जखमी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कॉलेज तरुण तरुणींचा या आंदोलकांना इंडिया गेट बाहेरची ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। आंदोलकांना पोलीस मागे हटवण्याचा रायसिना हिल्स बाहेरची ही दृश्य आहेत। इंडिया गेट समोरही निदर्शन होत आहेत। मात्र ही आपण जी दृश्य पाहतो आहोत ती रायसिना हिल्स बाहेरची आहेत आणि या ठिकाणी आंदोलक मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उभी आहेत। यामध्ये विशेषतः या आंदोलकांमध्ये विशेषतः तरुण तरुणींचा समावेश आहे। दिल्लीमध्ये घडलेल्या या गँगरेप नंतर हा सगळा झी 24 तास एक पाऊल पुढे।